नमस्कार मंडळी. आपला परिसंवादाचा विषय आहे स्वप्नांना देऊ नवी दिशा. आणि या कार्यक्रमांतर्गत आत्ता परिसंवाद आपण घेतो आहोत मुलांचे प्रश्न आणि पालक. खरं तर जे बालपण आपण सगळ्यांनी अनुभवलेले आहे त्या सगळ्या प्रक्रियेतून आपण पुढे आलेलो आहोत. मोठं झाल्यावर शिक्षकाच्या भूमिकेत जातो, पालकांच्या भूमिकेत जातो आणि हे सगळं बालपण आपण हरवून बसतो. पण ही जी इथे चार माणसं चार मान्यवर बसलेली आहेत ही सगळी इथे आहे त्याचं कारण ही सगळी एका समान सूत्रात बांधलेली आहेत. या प्रत्येकाचं विश्व वेगळं आहे. डॉक्टर हरीश शेट्टी प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आहेत. विविध प्रकारचं त्यांचं समुपदेशनाचं कार्य सुरू असतं. अत्यंत तोला मुलाचे असे लेख ते विविध वृत्तपत्रातून लिहितात. मार्गदर्शनपर लेख असतात. डॉक्टर विजया वाड गेली 36 वर्ष त्यांनी अध्यापनाचं कार्य केलेलं आहे. त्या साहित्यिका आहेत. मुलांशी फार जवळून त्यांचा परिचय आहे. मला वाटतं बाई प्रत्येक विद्यार्थिनी तुम्हाला बाईपेक्षा आई अशी झाक मारते. अमोल गुप्ते गेले कित्येक वर्ष ते चित्रपट क्षेत्राशी संबंधित आहेत. तारे जमी पर सारख्या चित्रपटाने पुन्हा एकदा मुलांचं विश्व फार सुंदर पद्धतीने आपल्या पुढे त्यांनी मांडलं. आदेश बांदेकर वेगळी ओळख नको. होम मिनिस्टरमुळे घराघरात पोहोचलेले पण असे घरात पोहोचलेत की लोकांचा अत्यंत जवळून लोकांचे प्रश्न त्यांनी पाहिलेत. नुसतीच टिंगल टवाळी मस्करी नाही तर फार जवळून लोकांच्या प्रश्नांचा त्यांचा अभ्यास आहे. अशी ही समान सूत्राने बांधलेली माणसं. त्यांचं कार्यक्षेत्र त्यांचा अनुभव यामुळे या विषयासंदर्भातले त्यांचे विचार अत्यंत प्रगल्भ आणि आपल्याला मार्गदर्शनपर आहेत. या सर्वांचं मी आपल्या वतीने स्वागत करते. आपल्या चौघांनाही प्रश्न विचारायचा आहे मला आणि हा सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे की जसं आपण मगाशी म्हटलं की आपण बालपण विसरतो मोठं झालं की मग काय असतं हे मुलांचं भावविश्व. चालू झालं. मुलानं मुलासारखं वागावं ते त्याचं भावविश्व. हसावं, खेळावं, हुंदडावं, बागडावं आणि कसलीही चिंता करू नये हे मुलाचं भावविश्व. डॉक्टर शेट्टी जोरात ओरडायचं त्याला काही परवानगी शिवाय जोरात ओरडायची इच्छा हसण्यासाठी कोणाची परवानगी न घेता जोरात हसण्याची इच्छा एकदम सॉफ्ट स्पोकन नाही. जेव्हा मूड असेल तेव्हा खेळायची इच्छा आईला त्रास देण्याचं संपूर्ण स्वतंत्र आणि त्याशिवाय मला जे करायचं आहे आणि मी मला ते केलं पाहिजे उड्या मारायची इच्छा. चांगलं नवीन सोफा घेतलं तरी पण त्याच्यावर उडी मारण्याची इच्छा. हां आणि लघवी करताना फ्लश न करून बाहेर येण्याची इच्छा. ही नॉर्मल इच्छा आहे. म्हणजे आम्ही काय म्हणतो संस्कार. संस्कारामागे आम्ही मुलांचा चळ पुष्कळ करतो तर संस्कार शब्दाचं पण नेमकं ओझ झालंय. ओझ नाही संस्काराचं नेमकं व्याख्यान काय आहे त्याचा अर्थ काय आहे हे पण आपल्याला समजून घेण्याची आवश्यकता आहे. जोरात ओरडायचं असं आम्ही परवानगी देतो का. मला मूड आहे जोरात ओरडायचा आपण देतो का परवानगी. ही इच्छा आहे. आज आपल्या संवादाच्या निमित्ताने आम्हाला कल्चर्ड मुलं नको हो आम्हाला नॉर्मल मुलं पाहिजे. आज या संवादाच्या निमित्ताने डॉक्टर सगळे पालक आपल्या मुलांना ही परवानगी देतील असं आपण गृहीत धरूया. संशय नाही. आता या परिसंवादाचं मूळ तेच आहे त्याचं फळ हेच यावं की हा मिळावा मुलांना ही परवानगी. अमोलजी बालपण व्यक्त करावं मुलांना ही इच्छा फार चांगली आहे पण त्याची ऑपॉर्च्युनिटी ही संधी
ही कधी मिळेल ह्यातच बालपण जातं. खरं ही एक फारच ट्रॅजिक गोष्ट आहे आणि त्यावर आपण विचार करावा की बालपण काय आहे. जसं तुम्ही मला विचारताय त्यात मी तुम्हाला एक मेटाफर देईन, पण तो मेटाफर आजच्या जीवनात प्रौढ वर्ग रिस्पेक्ट करतोय का ह्या चर्चेची जास्त आवश्यकता आहे. आदेश. बालपण मला असं वाटतं मी जसा वागतो तसं. मी कोणाच्याही घरात जातो मला विचारावं लागत नाही. मी कोणाच्याही किचनपर्यंत पोहोचतो, त्या किचनपर्यंत गेल्यानंतर वाटेल त्या डब्यातलं जे आवडेल ते आधी खातो, नंतर त्यांना सांगतो मी तुमच्या घरातली चकली खाल्ली. थोडक्यात मुक्त असावं आणि मुक्तपणे त्याने जगावं असं मला वाटतं. आज आम्ही भाग्यवान आहोत, आमच्या आईवडिलांनी आम्हाला मुक्तपणे विहार करू दिला, म्हणून आम्ही जे आहोत ते तुमच्या समोर आहोत. मग आता तुम्हालाच मी पुढचा प्रश्न विचारते की तुम्ही अभ्युदय बँकेची एक फार सुंदर जाहिरात केलीत की एक अत्यंत विपरीत परिस्थितीतला लहान मुलगा ज्याच्या मनात खूप जिद्द आहे आणि त्याला साथ मिळते आणि तो पुढे यशस्वी असा आदेश बांदेकर होतो. तर हे सगळं करत असताना जेव्हा तुम्ही तुमचं बालपण जरा मागे वळून पाहता तेव्हा आज असं वाटतं का की तुमचं बालपण जास्त खडतर होतं, कठीण होतं की तुमच्या मुलाचं? मला असं वाटतं की आमचं बालपण जास्त चांगलं होतं, कारण आमच्या वेळेला आमच्या वडिलांनी किंवा आमच्या आईने कधीही आमच्यावरती कुठलीही बंधनं घातली नाहीत. आम्हाला प्रगती पुस्तक देताना आई वडिलांकडे कधीच भीती वाटली नाही, कारण जर त्याच्यात लाल शेरा असेल तर काही हरकत नाही, पुढच्या वेळेला प्रयत्न कर असं ऐकायला मिळालं. आज आमच्याकडे आजच्या मुलांकडे म्हणजे जी आता माझाच मुलगा, मी पालकाच्या भूमिकेत जेव्हा जातो तेव्हा माझ्या लक्षात येतं की माझ्या मुलाला ज्या वेळेला प्रगती पुस्तक लपवावं असं वाटतं, कारण त्याला त्याचे मार्क दाखवताना स्पर्धेच्या युगात भीती वाटते. योगायोगाने माझ्या घरात ते घडत नाही, कारण मी पहिल्यापासून त्याचा इतका जवळचा मित्र झालेलो आहे. किंबहुना ज्या वेळेला मला वाटलं की त्याच्यावरती शिक्षणाचं खूप बंधन येत आहे त्याच रात्री मी त्याची शाळा बदलली होती. बरं. कारण मला जे वाटलं की मी कधी कुठलीही गोष्ट लपवली नाही, त्याने लपवावी असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या वेळेला आमच्या आईवडिलांनी आमच्यावरती खूप विश्वास टाकला. आणि त्याचबरोबर तुम्ही जसं म्हणालात की गिरण गावातला मी मुलगा, एका अभ्युदयनगर काळ्या चौकीसारख्या परिसरात कामगार वस्तीत लहानाचा मोठा झालो, पण ते करत असताना आयुष्यात एक गोष्ट फक्त मी कमवली ज्याच्यामुळे मी इतका संचार करू शकतो आहे, ती म्हणजे मी माझ्या आईवडिलांचा आणि माझ्या गुरुजनांचा विश्वास कमावला, आणि तो फार महत्त्वाचा होता असं मला वाटतं, आणि ते मुलांनी करावं असं मला नेहमी वाटतं. डॉक्टर शेट्टी यालाच धरून प्रश्न आहे की मग हा विश्वास जो मुलांच्या मनामध्ये पालकांनी निर्माण करायला हवा तो कमी होतोय का प्रयत्न पालकांचा, आणि म्हणून हे मुलांचे प्रश्न आणि त्याच्यावर आपल्याला चर्चा कराव्या लागतात? हल्लीचे पालक घाबरतात. म्हणजे शिक्षकांनी जर गृहपाठ दिले, शिक्षक गृहपाठ देतात ना, दोन सम्स शिकवतात बोर्डवर आणि 20 जाऊन घरी करा, तेव्हा काय सांगाव त्यांना, जेवढं जमलं तेवढं कर नाहीतर सोडून दे. पण टीचर रिमार्क्स देणार काही हरकत नाही, आम्ही साईन करू, अशी मनस्थिती असलं पाहिजे. पण हल्लीचे पालक घाबरतात. का घाबरतात? कॉम्पिटिशन जास्त आहे, एकतर एकच मुलं आहेत घरी, दोन करायची हिंमत पण नाही. मी सांगतो सगळ्यांना सांगतो तथास्तु, आजपासून काहीतरी करा, दोन पाहिजेच कमीत कमी. आणि ही जी भीती आहे ना, ही आर्टिफिशियल भीती आहे. कारण काय आहे, आपल्याला मुलांना फक्त आत्मविश्वास द्यायचा नाही, जे आत्मविश्वास आहे त्याला टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याशिवाय काही करण्याची आवश्यकता नाही. आणि त्यासाठी मी माझ्या मुलांना तीन गोष्टी सांगतो. तू फॅन्टॅस्टिक आहे, आई म्हणते मध्ये, पण त्याला सायन्स मध्ये मार्क्स किती मिळत, तू फॅन्टॅस्टिक आहे. नंबर दोन, आयुष्य सुंदर आहे.
म्हणजे नेमकं अशा गोष्ट सांगणं आवश्यक आहे. आज एक आई आली होती माझ्याकडे, माझ्या मुलांचा ह्या युनिट टेस्टमध्ये काही बरं मार्क्स आले नाही. मुलाला विचारलं काय अंक पडले, 10 पैकी 8. मुलांपेक्षा आयांना जास्त होती. 10 पैकी 8. पॉझिटिव्ह न बघणं हे सगळ्यात मोठं डेंजर आहे. तर सेकंड मी म्हणतो त्यांना की आयुष्य सुंदर आहे. आणि तिसरं, एक्झाम सोपी असते हो. मला आजपर्यंत कोणीही पेशंटने विचारलं नाही, ए डॉक्टर शेट्टी एस एस सीमध्ये किती मिळालं तुम्हाला. माझं एस एस सीचं मार्कशीट कुठेही लटकलेलं नाही. त्यांचं पण मिसेस वाघ, तुम्ही प्रिन्सिपल असताना कुठे एस एस सीचा मार्क्स बघा माझा असं सांगितलंय का? केव्हा सांगितलं? तर तुम्ही का घाबरता हो? खेळू द्या मुलांना, विश्वास ठेवा आणि हसत राहा. आणि आई मंडळी, कमी बोला जास्त हसा. याच्यावरून मला एक पटकन आठवलं म्हणून सांगतो. तो दिवस आठवला, यांनी ज्या सांगितलं ना 10वीचा निकाल, मला तो दिवस आठवला. आणि त्या दिवस असा होता की मी शाळेत गेलो निकाल आणायला 10वीत. आणि गेल्यानंतर वर्षभर शाळेत शिक्षणापेक्षा इतर गोष्टीतच जास्त रमलो होतो. त्यामुळे त्या दिवशी मी गेल्यानंतर शिक्षकांचा खूप लाडका. आणि मला पहिल्यांदा आमच्या ढोलम मॅडम शिवाजी विद्यालय अभिनगरच्या भेटल्या. त्या म्हणाल्या, आदेश कॉंग्रॅच्युलेशन, पास झालास. मी तिथून पुढे गेलो, जहागीरदार मॅडम भेटल्या, अरे आदेश, त्यांनी मला जवळ घेतलं, तू पास झालास. जवळजवळ पहिल्या मजल्यावरती रिझल्ट लावला होता. मी बोर्डात पहिला आला या पद्धतीने छाती वर करून गेलो. आणि जेव्हा नाव बघितलं तेव्हा सगळ्यात शेवटी नाव होतं, 38% होते मला. पण माझं काही बिघडलं नाही. महात्मा गांधीचं पण तेवढंच होतं. अरे वा, तेवढंच होतं. आणि रिमार्क्स साईन करताना मला विचारतो का बोलतो, म्हणजे रिमार्क म्हणजे काय? टॉकेटिव्ह इन द क्लास, काय रिमार्क देता आले जे हो. मुलं नाही बोलणार की त्याचा बाप बोलणार का शाळेत? हे समजलं. टॉकेटिव्ह म्हणजे नॉर्मल आहे. माझ्या आई बाबा अजिबात संताप, अजिबात नो संताप. टॉकेटिव्ह मी आत्ता साईन करतो. म्हणून सगळ्यांना शिक्षकांचा रिमार्क ताबडतोब साईन केली पाहिजे. कारण आपली मुलं 100 पैकी 2 मार्क्स जरी मिळाला तर येऊन पटकन जाऊन सांगितलं पाहिजे. एवढं झालं तर फॅमिली नॉर्मल आहे आणि मुलं अगदी नॉर्मल राहणार. आणि नंतर 2 का मिळत ते त्याचा विचार आपण नंतर करायचा. पण त्यावेळी मिठी मारायचा, कारण आपलाच मुलगा आहे आणि तो सांगण्याचा हिम्मत करतो. बॅड न्यूज लवकर येऊन सांगण्याचा हिम्मत करतो अशी अवस्था घरी असलं पाहिजे. मगाशी डॉक्टर या ज्या टाळ्या आल्या ना, ते तुमचे तुम्ही ते रिझल्टबद्दल वगैरे सांगत होता, ते प्रत्येकाला आपले रिझल्ट तेव्हाचे आठवले. त्यामुळे आपलं बोलणं अगदी पोचलेलं आहे. बाई, आता आपण शाळेच्या संदर्भात बोलतो आहोत. तुम्ही मला एका रिझल्टबद्दल बोलायचं आहे. पण अगदी म्हणजे जेव्हा आपलं म्हणजे आपण दोघी बाया होत, हे 3 बापे बसलेत, मेजॉरिटी कमी असली तरी आपण तर आपण रिझल्ट ओरिएंटेड आहोत दोघे. मुलं होतात ना. तर म्हणजे जेव्हा पहिल्यांदा मला अपत्य जन्माची चाहूल लागली, त्यावेळेला मी भाषांतरकार म्हणून सचिवालयात काम करत होते. तर तेव्हा आमच्या सिनियर ट्रान्सलेटर होत्या तांबडेबाई. त्या म्हणल्या की आता तू सगळं तो खा, तो वडा, तो भात, असं. बरं, म्हटलं मला ती पोळी आवडते. तेव्हा त्या म्हणल्या, अगं तो पराठा खायचा, आलू पराठा, कोबी पराठा, पालक पराठा, सगळं केलं आणि झाली ती. बरं, रिझल्ट ती झाल्यावरती मला डॉक्टर पाटणकर म्हणाले की तू एका सुंदर मुलीला जन्म दिलायस. मी पहिलंच म्हटलं कसं शक्य आहे? ते म्हणे बघ. हं, आणि जेव्हा तिला मांडीवर ठेवली माझा रिझल्ट पहिला, तेव्हा मात्र मी ते सगळं तो पुराण विसरले आणि एकच लक्षात राहिलं, बाळा हो कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आहे. एक थोडंसं पुढे जाते हा, की दुसऱ्या वर्षी दुसरं कॅलेंडर झालं. बरं, हां, तर पहिली प्राजक्ता होती म्हणून दुसरी निशिगंधा. म्हटलं की आपले छान वाटेल ना दोन्ही फुलांची नावं.